नेहाच्या कविता म्हणजे कविता आहेत आणि माझ्या कविता म्हणजे नेहा. आमची गोड गोड खूपच आहे छान, आहे खरी धाकड गर्ल, तीच आहे टास क्वीन. काळं द्राक्ष आणि एक पांढरं द्राक्ष घेऊन तिच्या समोर गेलो आणि तिला म्हणले की तुला रेड वाईन आवडेल का व्हाईट वाईन आवडेल. आणि मग तिने एक उत्तर दिलं आणि मी ते द्राक्ष देऊन तिला म्हणलं की मग आता हे असंच तुला द्राक्ष खात खात माझ्याबरोबर सतत राहायला आवडेल का. माझी आणि नेहाची लव्ह स्टोरी सांगता येणं मला अवघड आहे कारण मी मुळात खूप विस्कळीत बोलतो. मग आमच्या दोघांची लव्ह स्टोरी सांगायला ना मी आणि नेहा दोघं एकत्रच असायला पाहिजे कारण मी असा विस्कळीत बोलतो आणि ती छान शब्द फ्रेम करून बोलू शकते. पण कमाल लव्ह स्टोरी आमची, म्हणजे ती तिथनं तिची स्टोरी कशी करायची किंवा तिला शब्दात कसं मांडायचं मला माहीत नाही, पण इमोशन्स लेवलला ती अशी खूप अजब आहे. अजब लव्ह स्टोरी आमची. आम्ही भेटलो नाटकाच्या ग्रुपमध्ये आणि भेटायला लागलो, मग मैत्री झाली आणि मग काही वर्ष गेली. पहिल्या भेटीत पहिली भेट गमतीदार होती. कुठलं तरी एक आपलं पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर रिनोव्हेट होत होतं आणि तिकडे दंगा मस्ती करत होतो मित्रांबरोबर. तेव्हा अचानक नेहा समोर आली होती बाईकवर, मला आठवते नेहा बाईक चालवायची आणि ती बाईकवर उभी असलेली एक मुलगी होती आणि मी आमचे खेळ चालू होते मित्रांचे आणि आम्ही पळत पळत मी तिच्याकडे मैत्रिणी मला वाचव, हा मला मारतोय, असं काहीतरी आमचे खेळ चालू होते. तर ती ही मैत्रीण निघाली नेहा शितोळे. मग पुढे ही अशी बाईक चालवणारी एक मजेशीर मुलगी होती जिची गंमत वाटायची आणि अशी दबंग धाकड गर्ल ती तेव्हापासून होतीच, त्यामुळे अपील व्हायची की आणि ती न नुसती अशी नव्हती, तिच्यात काहीतरी एक क्वालिटी होती जी आपल्याला आता खेळ तिच्या बिग बॉसचा प्रवास बघताना पण जाणवतं, तर ते जाणवत होतं तिच्यात ती क्वालिटी एक पर्टिक्युलर की ना नुसतं डॉमिनेटिंग नेचर जे क्रिटिसाइज करतात ना त्याच्यात कसं होतं थोडासा आग्रही स्वभाव आपण म्हणू त्याला, तो असल्याचा जे दुष्परिणाम आपल्याला ठळकपणे दिसतात पण त्याचे फायदे खूप असतात त्या व्यक्तिमत्वाला स्वतःला सुद्धा आणि त्याच्यामुळे तिच्या आसपासच्या लोकांना सुद्धा, जे हळूहळू लक्षात यायला लागले तिचा स्वभाव लक्षात आला. नेहा ही कमाल मैत्रीण आहे, म्हणजे जगातली एक नंबर मैत्री कुठली असेल तर ती नेहानी केलेली मैत्री कुणाशीही, असं मी काय कुणीही सांगेल म्हणजे सांगायलाच हवं, मी सांगायला मी कुणीच नाही त्याच्या पुढे, अशी कमाल मैत्रीण आहे नेहा आधी मुळात. त्यामुळे आमची आधी मैत्री झाली आणि या अशा इतर स्पेशल एक्स्ट्रा क्वालिटीज तिच्या लक्षात आल्यावर प्रपोज टेक्निकली मी केलं पण आम्ही म्युच्युअली केलंच होतं. मी मला एका पॉईंटला मी वाराणसीतल्या गंगेच्या घाटावर फिरत असताना माझ्या मनात खूप काय काय चालू होतं त्या काळात, आमचं थोडेसे कट्टी बट्टी चालली होती, तर तेव्हा असं मला अचानक एका पॉईंटला जाणवलं की अरे आपण काय विचार करतोय की या मुलीबरोबर पुढचं आयुष्य काढायचं का नाही, आपण ऑलरेडीच काढतो तिच्याबरोबर आयुष्य, असं मला लक्षात आलं की कारण आपण अनेकदा ह्याच्या आधी अनेकदा असं होऊन गेलं की आपण तिच्याशी भांडलो आहोत आणि कट्टी घेतली आहे आणि परत आपण एकत्र आलो आहोत आणि बट्टी घेतली आहे, त्यामुळे हिच्याशी लग्न करायचं का नाही हा प्रश्नच फोल आहे. आपण ऑलरेडी तिच्याशी अनेकदा लग्न करून घटस्फोट घेऊन पुन्हा लग्न करून पुन्हा घटस्फोट घेऊन खूप वेळा झालेलं आहे ऑलरेडी या मुलीबरोबर, तर आपण तिच्याबरोबर ऑलरेडी प्रवासात होतो तर आपण काय बाष्कळ बडबड करतो आहोत की तिच्याबरोबर पुढचा प्रवास करायचा आहे का नाही. टेक्निकली प्रपोज असं केलं की आमच्या मित्राचं लग्न होतं मुंबईत आणि म्हटलं अशी सॉलिड ग्रँड पार्टी होती आणि ओव्हरनाईट पार्टी होती आणि तिथे आता तिथे काही ड्रिंक्स सर्व होत होती, तर अचानक गंमत म्हणून मी तिला एक काळं द्राक्ष आणि एक पांढरं द्राक्ष घेऊन तिच्या समोर गेलो आणि तिला म्हणलं की तुला रेड वाईन आवडेल का व्हाईट वाईन आवडेल. आणि मग तिने एक उत्तर दिलं आणि मी ते द्राक्ष देऊन तिला म्हणलं की मग आता हे असंच तुला द्राक्ष खात खात माझ्याबरोबर सतत राहायला आवडेल का, असं मी तिला प्रपोज केलं. वाद होतात, खटके होतातच आणि
आपापल्या पद्धतीने दोघं ते भांडतोच. राग दोघांनाही येतो, ती व्यक्त करायची पद्धती दोघांच्या वेगवेगळ्या असतात असं खरं तर दिसायला आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पण छान राग व्यक्त करतो, तीही करते, मीही समजावून घेतो, तीही समजावून घेते, असं एकदम छान अगदी आहे. हाय, दिस इज नचिकेत पूर्ण पात्रे अँड यू आर वॉचिंग मी ऑन टाइम्स ऑफ इंडिया .com.